सरिता भोरे यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचे आयोजन. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान. समाज कार्याची जिद्द आणि अपार कष्टाने स्वतःला सिद्ध करून देशाचं भविष्य असणारे अनमोल विद्यार्थी घडवणाऱ्या सौ सरिता सोमनाथ भोरे यांना यंदाचा महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. यशराज प्रोडक्शनच्या वतीने दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक राजेश्वरी मोटे आणि ज्योती पाटील यांनी दिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या, समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या, स्वतःचा नावलौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती आणि महिलांचा महाराष्ट्राच्या रणरागिणी अवॉर्डने सन्मान केला जातो. यंदाही 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे. दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या युवती व महिलांचा सन्मान केला जाणार आहे. गगन बावड्यातील सौ सरिता सोमनाथ भोरे यांच्या माहेरची परिस्थिती हलाकीची. वडिलांचे नाव तायप्पा संत अंकुशे, पदरी 4 मुली, त्यामुळे या सर्व मुलींना उच्च शिक्षित करणे कठीणच. तरीही सरिता भोरे यांनी शेतात कष्ट करत करत आपले डीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतर पतीच्या साथीने सरिता भोरे यांनी समाज कार्याचा वसा हाती घेतला. सौ सरिता भोरे या 2022 पासून गगनबावडा येथील श्री माधव विद्यालय या शाळेत समाज कार्याचे भान ठेवत कोणतेही अनुदान न घेता अध्यापनाचे पवित्र काम करत आहेत. सुरुवातीला तर शाळेत केवळ एकच शिक्षिका आणि शाळेचा 80 पट होता. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी स्वयंप्रेरणेने शाळेला मदत म्हणून तसेच एक सामाजिक जबाबदारी या नात्याने शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सुरुवात केली. सरिता भोरे व त्यांचे पती सोमनाथ भोरे हे दोघेही शाळेतील विविध उपक्रमात शिक्षकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. भोर दाम्पत्य एक रुपयाही न घेता विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना विद्यार्थी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. यातून त्यांना श्री माधव विद्यालयाबद्दल असलेली तळमळ आणि आपलेपणा दिसून येतो. सरिता भोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या यशस्वी जिद्दीबद्दल त्यांना महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.